स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज आंदोलन आहे. स्वाभिमानीचं राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन आहे. राजू शेट्टी देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आणि मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. 22 फेब्रुवारी तारीख देण्यात आली होती, मागण्यांवर 22 फेब्रुवारीपर्यंत मान्य झाल्या नाही तर राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी राज्यव्यापी आंदोलन चक्का जाम आंदोलन होत आहे. राजू शेट्टी हे देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे. राजू शेट्टी हे सांगलीमध्ये आंदोलनात सहभागी होतील तर राज्यव्यापी स्वाभिमानीचं हे चक्का जाम आंदोलन होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे. कपाशीचे भाव खाली पडलेले, कांद्याचं मार्केट 4 रुपये किलो पर्यंत खाली आलेलं आहे. त्याचप्रमाणे अनेक शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कट करायला सुरुवात केलेली आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेनं 62,000 शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव सुरू केलेले. त्या बिराड आंदोलनामध्ये आम्हाला शासनानं आश्वासन दिलं होतं आम्ही नवीन ओटीएस योजना आणून शेतकऱ्यांच्या जमिनीचे लिलाव करणार, परंतु सरकारला या गोष्टीचा विसर पडलेला आहे आणि म्हणून सरकारला त्याची आठवण करून देण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये शेतकरी आज रस्त्यावर उतरले. आज आम्ही लोकशाही मार्गाने शांततेनं आंदोलन केलेलं आहे. या संदर्भात सांगलीतून आमचे सांगलीचे प्रतिनिधी दिलीप चव्हाण यांनी आढावा घेतलाय, ते देखील पाहूया. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं चक्का जाम आंदोलन केलेलं आहे. आपण सध्या पाहू शकतो सांगलीच्या सांगली आणि कोल्हापूरच्या मध्ये असणाऱ्या अंकली फाट्यावर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या वीज बिलापासून ते अनेक मागण्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि एकंदरीतच या सर्व मागण्यांसाठी हा रस्ता रोको आणि चक्का जाम अंकली फाट्यावर करण्यात आलेला आहे. या आंदोलनामध्ये स्वतः राजू शेट्टी सहभागी झालेले आहेत आणि एकंदरीतच या संपूर्ण परिस्थितीमध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. स्वाभिमानीचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येनं अंकली फाट्यावर जमा झालेले आहेत आणि एकंदरीतच शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या विषयावरून आणि अन्य ज्या